नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण सामाजिक संशोधन आणि सामाजिक संशोधनाचा उद्देश यावर प्रकाश टाकणार आहोत। तत्पूर्वी समाजशास्त्रामध्ये असेल, सामाजिक शास्त्रांच्या सर्वच शाखेमध्ये असेल आणि जे की संशोधन करू इच्छिणारे संशोधक असतील या सर्वांच्या बाबतीत सामाजिक संशोधन हे एक महत्त्वपूर्ण घटक आहे। प्रामुख्याने रिसर्च या नावाने सामाजिक संशोधनाला प्रामुख्याने ओळखले जाते, कारण री आणि सर्च या दोन संज्ञेपासून रिसर्च हा शब्दप्रयोग या ठिकाणी उपयोगात आलेला आहे। विद्यार्थी मित्रो, प्रामुख्याने आपल्याला जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी संशोधनाला किती महत्त्वपूर्ण अनन्यसाधारण असं महत्त्व आहे या संदर्भामध्ये आपण विचार विनिमय करणं आवश्यक आहे, कारण संशोधनाचा घटक हा प्रामुख्याने सर्वच ठिकाणी उपयुक्त आहे। नाविन्यपूर्ण घटना ज्या ज्या वेळेस समाज व्यवस्थेमध्ये निर्माण होता त्यावेळेस संशोधन अत्यावश्यक असते, कारण आज आपण जवळपास 7 महिन्यापासून कोरोनासारख्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहोत। या संदर्भात जागतिक स्तरावर संशोधकांच्या मार्फत कोरोनाच्या लसींच्या संदर्भात विशेष पद्धतीनं त्या ठिकाणी संशोधन केलं जात आहे। लसीची निर्मिती करण्यासाठी प्रामुख्याने सर्व संशोधक जागतिक स्तरावरून, जो भारत देश असेल, रशिया असेल, चीन असेल, अमेरिका असेल, अशा वेगवेगळ्या बलाढ्य देशाकडनं या ठिकाणी संशोधनाच्या बाबतीमध्ये कोरोनासारख्या लसींचा या ठिकाणी निर्मिती करण्यासाठी तत्पर आहे। तरी पण विद्यार्थी मित्र हो, आपण आज जे सामाजिक संशोधनाच्या बाबतीमध्ये काही उद्देश पाहणार आहोत, संशोधन करायचं कशासाठी, त्याचे उद्दिष्ट काय आहे आणि कशा पद्धतीने आवश्यक आहे, समाज व्यवस्था टिकवण्यासाठी असेल, समाज व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी असेल, नाविन्यपूर्ण या ठिकाणी निर्माण झालेले एखादा घटक असेल, या सगळ्यांच बाबतीमध्ये सामाजिक संशोधनाला मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तरी पण काही समाजशास्त्रीय विचारवंतांनी सामाजिक संशोधन म्हणायचं कशाला, या संदर्भामध्ये संशोधनाच्या बाबतीमध्ये व्याख्या अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे। यामध्ये प्रामुख्याने मोजर हा एक विचारवंत आहे आणि तो विचारवंत असं म्हणतो, सामाजिक घटना आणि सामाजिक समस्यांच्या बाबतीत नवीन ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या उद्देशाने केलेले क्रमबद्ध प्रयत्न म्हणजे सामाजिक संशोधन। कारण एखादी सामाजिक घटना घडलेली आहे, एखादी सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे, सामाजिक समस्या निर्माण झालेली आहे आणि त्या समस्यांच्या बाबतीत एक नवीन ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आणि त्यांचा उद्देश तोच आहे, नाविन्यपूर्ण संशोधन क्रमबद्ध पद्धतीने केलं जातं, त्याला संशोधन हा शब्दप्रयोग या ठिकाणी उपयोगात आणला जातो, अशा पद्धतीचं म्हणणं या मोजर विचारवंताचं आहे। विद्यार्थी मित्र, या व्याख्येच्या अर्थावरूनच आपल्याला लक्षात येईल, संशोधन हा शब्दप्रयोग या विशाल अशा आपल्या देशामध्ये असेल, जागतिक बाबतीमध्ये असेल, जागतिक स्तरावर असणाऱ्या देशामध्ये असेल, एखादी सामाजिक घटना निर्माण होते, एखादी सामाजिक प्रश्न निर्माण होतो, त्यावेळेस एकसंघ पद्धतीने आपण त्या लढ्यांच्या समस्यांच्या बाबतीमध्ये लढा करणं उभा करण्यासाठी संशोधन करण्याचा तत्परतेने प्रयत्न करतो। मी आत्ताच मागच्या काही मिनिटापूर्वी सांगितल्या पद्धतीने कोरोनासारख्या लसीकडं आपण जागतिक दृष्टिकोनातून सर्व देश आतुरतेने वाट पाहत आहे। कोणता देश सुरुवातीला लस निर्माण करेल,
आणि ती यशस्वी पद्धतीनं आपल्याला कशा पद्धतीनं अंमलात आणता येईल, जे की या ठिकाणी असल्याला कुठलाही बाल्यवय असेल, तारुण्य असेल आणि वृद्धास असेल, या तिन्ही घटकाला ती लस कशा पद्धतीने उपयुक्त ठरेल या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी निर्माण केली जाणार आहे। म्हणून या ठिकाणी संशोधनाचा घटक जसं मी सांगितलं त्या पद्धतीने सामाजिक शास्त्रामध्ये असेल किंवा या ठिकाणी असणाऱ्या मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, पाली, उर्दू या आणि अशा कितीतरी भाषेमधनं संशोधन करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी, संशोधकासाठी किती संशोधनाचा घटक महत्त्वपूर्ण आहे हे पाहणं आवश्यक आहे। म्हणूनच आपण सामाजिक संशोधनाचा पहिला उद्देश या ठिकाणी पाहणार आहोत, त्यामध्ये आहे ज्ञान प्राप्ती करून घ्या। कारण पहिला उद्देश कुठल्याही घटकाचा असो तो असतो ज्ञानांचं प्राप्ती करून घ्या। कारण जिज्ञासा प्रत्येक माणसांच्या मनामध्ये असते, मी एक नाविन्यपूर्ण समाज व्यवस्था निर्माण करावी याची। या नाविन्यपूर्ण समाज व्यवस्थेमध्ये आपण प्रामुख्याने विद्यार्थी मित्र ज्ञानार्जन करण्यासाठी प्रयत्न करत असतो। आपण ज्यावेळेस या ठिकाणी बी ए थर्ड इयर पर्यंत जवळपास 14 वर्ष पहिलीपासनं बी ए सेकंड इयर पर्यंत 14 वर्ष आपण शिक्षण प्राप्त केलेलं आहे आणि आज 15व्या वर्षामध्ये पदार्पण करून आपण या ठिकाणी सामाजिक संशोधन आपण कशासाठी शिक्षण घेत आहोत, आपला उद्देश काय आहे, आपल्याला सफल काय करायचं आहे, हा दृष्टिकोन त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो आणि या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण योगदान त्या ठिकाणी दिलेलं असतं। म्हणूनच हा घटक किती महत्त्वपूर्ण आहे, ज्ञानासाठी असेल, नाविन्यपूर्ण नवीन विकसित राष्ट्रामधून एखादा परिवर्तनशील दृष्टिकोन, सुधारणावादी दृष्टिकोन कशा पद्धतीनं आपण अंमलात आणू, आही आहे दृष्टिकोन त्या ठिकाणी असेल, याही घटकाचा कुठंतरी सांगोपांग पद्धतीने हा एक उद्देश सामाजिक संशोधनाचा असतो, हा या ठिकाणी आपल्याला मुद्दा म्हणून नमूद करावा असं वाटतं। कारण विद्यार्थी मित्र, आज आपण संशोधन करत असताना एखाद्याच्या बाबतीमध्ये, शेतीच्या बाबतीमध्ये आपण प्रामुख्याने विचार करत असताना, मागच्या कालखंडामध्ये, पूर्वीच्या कालखंडामध्ये परंपराच्या दृष्टिकोनातून शेती व्यवस्था असायची, पण आज नाविन्यपूर्ण नवनवीन बियाणे, रासायनिक खते, वेगवेगळ्या पद्धतीची अवजारे निर्माण होत असल्या कारणामुळे आणि ते जाणून बुजून निर्माण करत असल्यामुळे नाविन्यपूर्ण ज्ञान प्राप्ती करण्यासाठी आपण सामाजिक संशोधन त्या ठिकाणी निर्माण करतो। ह्याचा दुसरा उद्देश असेल घटनांमधील कार्यकारण संबंधांची तपासणी करणे। एखादी घटना घडलेली आहे आणि त्या घटनेच्या बाबतीमध्ये आपण नाविन्यपूर्ण तपासणी करण्याचा आपण प्रयत्न करतो, जाणून बुजून करत असतो, याचाही कुठेतरी सामाजिक संशोधनामध्ये प्रामुख्याने कार्यकारिणी संदर्भामध्ये या ठिकाणी विचार विनिमय करणं आवश्यक आहे। याचाही उद्देश या ठिकाणी सफल झाला पाहिजे, याही बाबतीमध्ये आपण या ठिकाणी विचार विनिमय करणार आहोत। जे राहिलेला उर्वरित संदर्भ आहे ते आपण उद्याच्याच शिकायला पाहू। तोपर्यंत नमस्कार।